विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोनार घटक अभ्यासणार आहोत. एस ओ एन ए आर सोनारचं दीर्घरूप आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. सोनार हे जहाजावर किंवा बोटीवर बसवले जाते. पाण्याखालील वस्तूंचे अंतर, वेग, दिशा सोनार पद्धतीमध्ये मोजता येते. चला तर मग आपण आकृतीच्या सहाय्याने सोनार पद्धत काय आहे हे समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला या ठिकाणी जहाज दिसते आणि जहाजावर हे प्रक्षेपक आणि ग्राहक असे हे दोन घटक बसवलेले आपल्याला दिसताय. प्रक्षेपक काय करतो? प्रक्षेपक हा श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करतो. श्रव्यातीत ध्वनी तरंग म्हणजे काय? 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारता असलेला ध्वनी. तर प्रक्षेपक श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करतो आणि हे ध्वनी तरंग पाण्यातून प्रवास करत असतात. ते समुद्र तळाशी जातात आणि त्याखाली समुद्र तळाखाली असलेल्या वस्तूंवर ते आदळतात. आदळून ते पुन्हा परावर्तित होतात आणि ग्राहकापर्यंत पोहोचतात. मग ग्राहक काय करतो? ते तरंग ग्रहण करतो. ग्रहण करतो म्हणजेच त्या ठिकाणी त्या श्रव्यातीत ध्वनी तरंगाचे तो रूपांतर विद्युत लहरींमध्ये करत असतो आणि त्याचा सुयोग्य अर्थ हा ग्राहक लावतो. मग सुयोग्य अर्थ लावणे म्हणजेच काय? तर श्रव्यातीत ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी तो नोंदवतो. ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व त्यावरील कालावधी जो आहे तो विचारात घेऊन ज्या वस्तूंपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्याचे तो अंतर काढतो आणि अशा पद्धतीने हे प्रक्षेपक आणि ग्राहक या ठिकाणी कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सोनार पद्धत वापरून आपण समुद्राची खोली काढू शकतो. पाण्याखाली असलेल्या टेकड्या, दऱ्या, हिमनग, बुडालेल्या जहाजी हे शोधण्यासाठी सुद्धा ही सोनार पद्धत वापरली जाते.